आता खडसेंच्याच मतदारसंघातील बातमी आहे. साऱ्या राज्याचं लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर नगरपंचायतीची निवडणूक प्रचंड चुरशीची होती. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे विरुद्ध अन्य पक्ष अशी निवडणूक असल्यानं ती लक्षवेधी ठरली आहे. आज या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. सरासरी 66% मतदान झालं. ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर मुक्ताई नगरची पहिलीच निवडणूक अत्यंत चुरशीची होते. त्याला कारणही तसंच आहे. मुक्ताई नगर हे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचं गाव, त्यामुळे खडसे विरुद्ध सगळे पक्ष अशी इथली राजकीय परिस्थिती आहे. खडसे अनेक वर्ष मंत्री असूनही मुक्ताई नगरचा विकास करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. मुक्ताई नगरच्या माजी आमदाराने जी मुक्ताई नगरची स्थिती करून ठेवली, याच्या विरोधामध्ये लोक उत्स्फूर्तपणे मतदान करत आहे. खूप चांगला मतदाराचा पाठिंबा, 100% परिवर्तन होईल आणि शिवसेनेच्या माध्यमातून मी मुक्ताई नगरवर शिवसेनेचं भगवा फडकेल अशी याच्यात मला खात्री आहे. या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढते आहे, तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादीपासून वेगळी झाली आहे. कोणत्याही निवडणुकीत भाजपविरुद्ध सर्व पक्ष असं चित्र असलं तरी जनतेचा कौल भाजपला मिळतो असे खडसे म्हणतायत. नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व 18 जागांवर भाजप विजयी होईल असा दावाही त्यांनी केलाय. पंचायतची पहिली निवडणूक आज सुरू आहे, मतदान सुरू आहे आणि या मतदानामध्ये जी माहिती मला मिळाली त्यानुसार भारतीय जनता पार्टीला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आणि मला विश्वास आहे की नगराध्यक्षासहित 17 जागा या ठिकाणी निवडून येतील आणि चांगलं मताधिक्य या शहरामध्ये मिळेल. भाजप आणि शिवसेना विजयाचे दावे प्रतिदावे करतायत, मात्र नगरपंचायतीच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत मुक्ताई नगरची जनता कुणाला कौल देणार हे 20 जुलैला स्पष्ट होईल. विकास बदाणे, झी मीडिया, मुक्ताई नगर, जळगाव.